नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सर्वजण मजेत आहात ना? आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे ना? आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि घरात राहा, सुरक्षित राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन वर्गाच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. मी कार्यानुभव शिक्षिका साधना शिवकुमार मंचेवार. माझी शाळा आहे दिंडोशी वसाहत मनपा हिंदी क्रमांक 1. बाळांनो, आजची तारीख आहे 9 ऑगस्ट 2021 आणि आजचा सुविचार आहे अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा. बघा बाळांनो, या सुविचाराचा अर्थ काय? सुविचार काय आपला? अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा. म्हणजे बघा की आपल्याला आता एखादी वस्तू परफेक्ट पाहिजे असेल, एकदम चांगली पाहिजे असेल, तर त्या गोष्टीचा आपल्याला सराव करावा लागतो, तरच ती वस्तू आपली एकदम छान बनते. समजा एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. आपण कार्यानुभव विषयामध्ये आतापर्यंत भरपूर काही शिकलो पेपर पासून, पण आता बघा आपण पेन स्टँड शिकला, फुलपाखरू, पेपर पासून ससा वगैरे, तर आपण जे शिकलो त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपल्याला काय होतं, त्याच्या घड्या आपल्याला जमत नाही, म्हणजे परफेक्ट एकदम छान येत नाही, तर आपण काय करतो ती वस्तू पुन्हा बनवून घेतो, अजून एकदा बनवतो, तर दुसऱ्या वेळेस थोडस हे होतं, पण तिसऱ्या वेळेस ते अजून एकदम छान आपल्या त्या घड्या जमतात. आपल्या फुलपाखरू बनवताना, ससा बनवताना, तर त्या घड्या व्यवस्थित बनल्या, जमल्या की ते ससा फुलपाखरू आपल्या एकदम सुंदर बनते, एकदम अट्रॅक्टिव्ह छान बनतं. तसंच म्हणून अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा. आता गणितात बघा, गणिताविषयीमध्ये आपण काय करतो, एखादं गणित आपल्याला जमत नाही तर आपण काय करतो बाळांनो, तो गणित पुन्हा सोडून बघतो ना. तसंच तर काय होतं, आपल्याला पहिल्या वेळेस आपल्याला थोडे चुका झालेल्या, त्या दुसऱ्या वेळेस आपल्याला अरे हे असं नाही सोडवायचं होतं असं, तर म्हणून आपण त्या गोष्टीचा सराव केला तर काय होईल की ते गोष्ट आपल्याला व्यवस्थित आणि परफेक्ट जमेल. म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टीचं अचूकता पाहिजे, आपल्याला ती व्यवस्थित पाहिजे असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला सराव करावा लागेल. तर बाळांनो, आता आपण आज तुम्हा सर्वांचा आवडीचा विषय कार्यानुभव. आता सर्वांना आवडतो ना हा विषय. या विषयामध्ये आपल्याला नवीन नवीन काहीतरी वस्तू करायला भेटतात, शिकायला भेटतात, त्या पण बनवतो आणि त्या बनवताना आपल्याला खूप आनंद मिळतो. अरे मी ही वस्तू बनवली, ही मी बनवली आहे, कोण दुसऱ्यांनी आपल्याला अरे दाखवल्यानंतर ती वस्तू दाखवताना मग ते विचारतात ना आपल्याला समोर की हे तू बनवलेली आहे का, तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो. म्हणून सर्वांचा तो सर्व तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो आणि आपण ती वस्तू केल्यामुळे आपल्यालाही आनंद मिळतो. तर कार्यानुभव आजचा विषय आहे. कार्यानुभव आणि घटक आहे आपलं कौशल्याधिष्ठ उपक्रम आणि उपघटक आहे आज आपण राखी तयार करणार आहोत. आता रक्षाबंधन येते ना जवळ आपला, राखी पौर्णिमा, तर आपण त्या दिवशी काय करायचं, आता आपण राखी शिकायची आज आणि त्या दिवशी आपण आपल्या हाताने बनवलेली राखी आपल्या भावाला बांधायची, तेव्हा आपल्याला खूप छान आनंद मिळतो, आपल्याला खूप मजा वाटते की अरे मी बनवलेली राखी, यावेळेस मी माझ्या हाताने स्वतःला भावाला राखी बनवली आणि मी माझ्या भावाला बांधली, आणि आपल्या भावाला पण खूप आनंद होईल की अरे माझ्या बहिणीनं आज यावर्षी माझ्या स्वतःच्या हाताने राखी बनवून मला बांधते. मग आता चला तर मग आपण राखी बनवायचं आहे यावेळेस. आता आपल्याला या त्यात राखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत लोकर, साधा जाड धागा. लोकर जर नसेल तर तुमच्याकडे तुम्ही साधा जाड धागा घेऊ शकता. आणि त्यासाठी लागणार आहे कातर, मणी, मोती, तुमच्याजवळ जे असेल आपले जुना हार वगैरे असतो ना त्याचे मोती पण तुम्ही वापरू शकता बाळांना. तर आणि सजावटीचे साहित्य लागणार आहे टिकल्या, मणी, मोती जे असेल ते, आणि त्यासाठी लागणार आहे गम आणि जुन्या वहीचा पुठ्ठा. पुठ्ठा आपल्याला छोटासाच लागणार आहे, मीच त्याचा 5.5 × 4 cm पुठ्ठा लागणार आहे. तर हे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि हे साहित्य वापरताना बाळांना आपण आता याच्यात कैची घेतोय, तर ती कैची वापरताना आपण
व्यवस्थित काळजी घेऊन ती कैंची वापर करायचा आहे, कैंचीचा उपयोग करायचा आहे, कोणाला त्याचा या इजा होणार नाही. आपल्या आईला, आईना, पप्पांना जवळ बाजूला बसून आपण त्याचा उपयोग करायचा आहे. समजलं बाळांनो? तर बाळांनो आता आपण काय करणार आहोत, राखी शिकणार आहोत ना. तर हा सण कधी येतो, राखी पौर्णिमेच्या दिवशी. तर मी तुम्हाला आधी या सणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे की हा सण कशामुळे कसा साजरा करतो, काय आहे त्याविषयी. रक्षाबंधन हा श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. रक्षाबंधन हे नाव संरक्षणाचे बंधन आहे, संरक्षणाचे बंधन आहे. हा पर्व भाऊ बहिणीचा व स्नेह उत्साहाचा पर्व म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते व त्या बदल्यात भाऊ बहिणीला काळजी घेण्याची शपथ घेतो आणि तिला छान अशी तिच्या आवडीची भेट वस्तू तिला देतो. बाळांनो या सणाचा देशभरात या सणाची वेगवेगळ्या नावांची ओळख आहे. उत्तर भारतात याला कजरी पौर्णिमा असे म्हणतात आणि पश्चिम भारतात याला नारळी पौर्णिमा असे म्हणून साजरी केली जाते. या दिवशी समुद्र किनारी राहणारे लोक कोळी बांधव समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात व मासेमारीच्या व्यवसायाला यश देण्याची समुद्राला प्रार्थना करतात. चला तर मुलांनो आता आपण या राखी पौर्णिमेविषयी आपण माहिती पाहिली, रक्षाबंधनाची माहिती पाहिली. तर आता आपण काय करूया की राखी कशी बनवायची हे आपण आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, ते तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्यायचं आहे, बघायचं आहे. नंतर मग मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की राखी कशी बनवायची. तुम्ही आता सर्वजण प्रथम व्हिडिओ बघून घ्या की राखी कशी बनवायची. हे बघा बाळांनो, मी 5x5 चा पुठ्ठा घेतला, 5.5×4 cm पुठ्ठा घेतलेला आहे. त्यावर मी लोकर घेऊन लोकरीने असं गुंडाळत आहे. असं किती वेळेस गुंडाळायचं, त्याला गोल गोल फिरून घ्यायचं, 20 ते 25 वेळेस असं फिरून घ्यायचं बाळांनो. बघा तुम्हाला जर याच्यात काही लक्ष लावून बघा, नाही समजलं तर मी प्रात्यक्षिकच्या वेळेस अजून छान तुम्हाला सांगणार आहे. हे लोकर अशी हळुवारपणे काढून घ्यायची आपल्याला. एकदम आपण जोरात ओढले तर काय होईल, ते धागे पसरणार, खालीवर येणार. म्हणून असं हळुवारपणे काढून घ्यायचं आहे आणि नंतर थोडासा धागात कापून घेऊन आपण तो असं मध्यभागी असा बांधून घ्यायचा आहे, थोडासा सोडून, कारण आपल्याला पुढे ते धागा सुटलेला पाहिजे थोडासा बांधण्यासाठी. हे राखीचं बेस तयार होत आहे. तो बांधून घ्यायचा आहे. नाही बघा, असं बांधून आणि त्याला मध्ये गाठ मारून घ्यायची आहे. असं मध्ये गाठ मारून घ्यायची आहे बाळांना आणि गाठ थोडं जोरात ओढून बांधायची, तर तो त्याचा असा आकार सुंदर दिसतो बाळांना. माने त्याला हाताने असं पसरून घ्यायचंय आणि बघा कैंचीने असं कट करून घ्यायचंय आपल्याला. हे कैंचीचा वापर करताही थोडं काळजी घ्या की आपल्याला हाताला लागली नाही पाहिजे कैंची. हळूवार करायचं आणि व्यवस्थित करायचंय बाळांना. असं कापून घ्यायचं आहे आणि तेवढं असं हाताने पसरून घ्यायचंय. म्हणजे काय होतं, जो एक जास्तीचा आलेला धागा लोकर असतो ना, तो आपल्याला व्यवस्थित आणि कैंचीने असं थोडा पसरलं तर काय होईल, तो आपल्याला जास्तीचा धागा भेटेल आणि तोच आपल्याला कापायचा. पूर्ण असं गोल पूर्ण कापायचं नाही, जो जास्तीचा धागा आलाय तोच कापून घ्यायचा आपल्याला. हे बघा आणि आपला बाजूला खाली पडलेला कचरा बाजूला करून पुन्हा लोकर घ्यायची आहे आणि त्याचे 3 भाग करून घ्यायचे. आता आपल्याला याचं काय बनवायचं बघूया. बघा 3 भाग करून घ्यायचे, सेम 40 cm अंतराचे अंदाजे, आणि तसे कट करून घ्यायचे 3 भाग असे वेगवेगळे करून, त्याला अशी थोडा भाग सोडून गाठ मारून घ्यायची बाळांना. अशी गाठ मारून इथे आपण काय करायचंय, आता आपण त्याला सेलोटेप लावून खाली चिटकवून घ्यायचंय. 3 भाग वेगवेगळे करून सेलोटेप लावून असं चिटकवून घ्यायचंय. तुम्हाला मी हे नंतर अजून प्रात्यक्षिक मध्ये खूप छान दाखवणार आहे आणि सांगणार आहे. आणि
असं वेणी आपली जशी आई गुंपून घेते ना, असं एक या बाजूला उजव्या डाव्या बाजूला, डाव्याच्या उजव्या बाजूला पण असं तशी वेणी याची बनवून घ्यायची आहे. या लोकरीची तीन धाग्यांपासून तीन भाग वेगळे करून अशी वेणी छान अशी बनवून घ्यायची आपल्याला. आणि वेणी बनवताना अशी गडबड नाही करायची बाळानं, काय होईल ते असं मग लहान मोठा आकार दिसेल असं एका हातात हळुवारपणे व्यवस्थित बनवून घ्यायची. आणि नंतर शेवटी त्याला जसं पूर्वी पहिल्यांदा गाठ मारली तसं शेवटी पण गाठ मारून घ्यायची बाळानं. आणि नंतर ते सेलोटेप काढून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्यभाग काढायचा असा दोन धरून मध्यभाग काढला मी. आणि तिथे आपल्याला जो आपण राखीचा बेस बनवला पहिल्यांदा तो तिथे असा बांधून घ्यायचा आहे. जो मी तुम्हाला आधी दोन धागे सोडायला सांगितले ना ते बघा, त्या दोन धाग्यानेच आपल्याला तिथे असं बांधून घ्यायचंय, दोन गाठी मारायच्या आहेत. आणि नंतर ते दोघा धागा जास्त उरलेला असतो ना तो कापून घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे. आणि कैंचीने थोडस साफ होत नाही, म्हणजे एखादा धागा मध्ये राहिला मागे पुढे झाला तर आपल्याला तो व्यवस्थित दिसतो. आणि असेल तर कापायचा, जास्तीचा असेल तर, नाही तर आपण तसंच ठेवून त्याला डेकोरेशन करायचं आपल्या आवडीप्रमाणे. मनी मोती आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यापासून करायचं. हे बघा मी एक छोटासा असा डायमंड मध्ये लावून घेतलेला आहे आणि नंतर मी काय करते त्याच्या बाजूला गोल्ड डिझाईन मध्ये दुसरे व्हाईट पांढऱ्या रंगाचे मोती लावते. मोती लावताना बाळांनो तिथे आपल्याला फेविकॉल आधी लावावा लागेल. मग नंतर फेविकॉल पूर्ण आधी राखीला नाही लावायचा बाळांनो, काय होईल आपली राखी फेविकॉल असं चिटकून ती ओली होईल धागा आणि खराब होईल. त्यामुळे थोडा दोन तीन थेंब फेविकॉलचे टाकून त्यावर आपण डायमंड लावून घ्यायचे आपली मोती लावायचे. आणि आता बघा मी थोडं थोडं टाकते, पहिले तीन मोती लावून घेतले, नंतर आता पुन्हा तीन लावून घेते, असे तीन लावून घ्यायचे. नंतर पुन्हा मी काय करते आता पुन्हा फेविकॉल टाकून असे तीन मोती लावून घेते, म्हणजे आपलं फेविकॉल सुटणार नाही, आपल्याला त्रास नाही होणार. आणि समजा आपलं थोडं काही खराब झालं लावताना मागे पुढे झालं तर आपण टूथपिक किंवा काडीने असं त्याला सरळ करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. आणि तो व्यवस्थित असं लावून घ्यायचा बाळांना. समजलं बाळांनो छान? हे बघा आता आपली अशी छान अशी राखी झालेली आहे. हे बघा मी हे अशी राखी तयार केली, अशी सुंदर अशी राखी तयार झाली आहे बाळांनो आपली. आता बघा मी ही एक राखी केली आहे आणि दुसऱ्या रंगाच्या ऊन लोकर घेऊन पण मी उलन घेऊन पण राखी तयार केली. लाल रंगाची पांढऱ्या रंगाची राखी तयार केलेली आहे. अशीच आपण तुमच्याकडे कोणताही रंग असेल त्या रंगाची राखी करून फक्त एवढं लक्षात ठेवायचं बाळानं की आपल्या उलनच्यावर त्या मनी मोती उठून दिसल्या पाहिजे, असं डेकोरेशन करायचं आपल्याला. समजलं बाळानं तुम्हाला हा व्हिडिओ? सगळ्यांना समजलं राखी? आता आपण काय करणार आहोत याचं प्रात्यक्षिक करून बघणार आहोत बाळानं की अशी आता राखी कशी बनवायची. तुम्ही तर सर्वांनी व्हिडिओ पाहिलाच आहे तर आपण आता प्रॅक्टिकल करून बघणार आहोत याच. मला मी एक मिनिटात बाळा कॅमेरा सेट करते. पिवळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे बाळांनो आणि हे मोती घेतलेले आहेत. हे बघा मी मोती असे छान डब्यात भरून घेतलेले. आपले कार्यानुभवचे साहित्य कसं आपण असं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. हे मोती असे विखुरतात खाली पडले तर आपण असं डब्यात सगळं सामान आपलं व्यवस्थित ठेवून घेतलं ना तर आपल्याला पुन्हा कधी कामाला लागलं तरी आपल्याला सापडेल हे. म्हणून आपण असे आपले कार्यानुभवचे साहित्य असं व्यवस्थित एक डब्बा करून त्याच्यात ठेवलं पाहिजे. आणि असं नंतर त्याला लागणारे आपल्याला कैची आणि हा फेविकॉल आहे आणि हा 5.5x4 cm हा मी पुठ्ठा घेतलेला आहे जुन्या वैचा. ह्याच्यावर तुम्ही आपल्याला तुम्ही पुठ्ठा कोणताही घेऊ शकता. हा पुठ्ठा घेतलो, हा आपला सामान झालं. आता आपण याच्यावर राखी बनवणार आहोत बाळांनो. हे बघा आता थोडं जे आपल्याला सामान लागत नाही ते आपण बाजूला सरकवायचं, कारण मनी आपल्या असतात ना ते विखुरतात, थोडा जरी धक्का लागला तर पडतात ना, म्हणून आपण त्याला बाजूला ठेवायचं. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं राखीचा बेस बनवून घ्यायचा आहे बाळांनो. तर आम्ही तर आता बघा मी ही उलन घेतलंय, लोकर घेतली काढून आणि मी आता ह्या पुठ्ठ्यावर काय करणार आहे, पुठ्ठ्यावर काय करणार आहे बाळांनो, हे अशी धागा असा इथे पहिल्यांदा असा पकडून ठेवायचा इथे, म्हणजे तो सुटणार नाही बाळांनो. असा पकडून ठेवायचा इथे आणि इथे असं पूर्ण त्याला 20 ते 25 वेळा असं गुंडाळून घ्यायचंय. लोकर फिरवायची याच्यावर अशी
आता एकदा तीनदा झालं, आज चौथी वेळ, पाचव्यांदा सहाव्यांदा असं. आता बघा हे बाळांनो हे लक्ष ठेवायचं, याच्यात गुंडाळताना बाळांनो काय करायचंय की हे काय होणार, आपण असं एकावर एक गुंतवलं तर ते असं पूर्ण असं गाठ सारखं दिसणार. आपल्याला थोडस असं बाजूला केलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला व्यवस्थित आकार त्याचा दिसणार आहे बाळांनो. थोडा बाजूला पण सरकून घ्यायचा आहे, 20 ते 25 वेळा आपल्याला हा करून घ्यायचा. आणि हा लोकर आपण आपल्याकडे आता पुठ्ठा जरी नसेल कोणाकडे अवेलेबल, आपण हे आपल्या तीन बोटावरून पण करू शकतो. तीन बोट आपल्या हाताची, दुसऱ्या हाताची तीन बोट घ्यायची आणि या तीन बोटांवर आपण ह्या लोकर गुंडाळू शकतो. पुठ्ठा असेल तर हे पुठ्ठा का घेतला बाळानं, आपण लोकर हातावर गुंडाळली तर काय होणार, ती काढताना मागे पुढे होणार आणि आपण करताना आपले बोट खालीवर पण होऊ शकतात. त्यामुळे काय करायचं, याच्यावर आपण असं गुंडाळून पुठ्ठ्यावर गुंडाळून घ्यायची आहे अशी छान. हे बघा झालं माझं व्यवस्थित गुंडाळून. आता मी काय करते, धागा हा कापून घेते आणि आता आपण बाजूला ठेवूया लोकर. आता बघा हे काढताना कसं काढायचं बाळांनी, हे व्यवस्थित हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं असं खाली. मग नंतर दुसऱ्या बाजूने पण असं सरकवायचं. असं आपण एकदम सरकवलं तर काय होणार, ते पूर्ण विखरून जाणार आणि व्यवस्थित नाही येणार. म्हणून थोडं हळूवार हळूवार दोन बाजूने असं सरकून घ्यायचे. हा बघा आता आपला हा धागा या पुठ्ठ्यातून असा व्यवस्थित बघा किती छान निघाला आहे असा काढायचा. आणि आता आपण काय करायचंय, हे लोकर इथे दुसरी लोकर कापून एवढा धागा घ्यायचा अंदाजे आणि इथे कापून घ्यायचा. इथे आपण याचा असा असा बांधून घ्यायचा. थोडा धागा सोडायचा. मी सांगितलं ना आधी तुम्हाला की बांधताना आपल्याला काय होणार आहे, पुढे त्या वेणीला बांधताना आपल्याला थोडा धागा पाहिजे, म्हणून इतका सोडून घेतला. आणि याला मधोमध हे बघा मधोमध भाग करायचा आणि इथे आपण असा असा थोडासा जोर देऊन ओढून बांधून घ्यायचा, कारण तो असा छान फुगेल दोन्ही बाजूला आणि आपल्याला तो कापताना त्रास होणार नाही. गोंदा असा आपल्याला हा बनवून घ्यायचा, बांधून घ्यायचा. हे बघा मी इथे असा बांधून घेते हा धागा. एक गाठ झाली माझी, आता मी दुसरी गाठ बांधते. हे बघा बांधून झाला. आता जास्तीचा धागा मी काय बोलले थोडासा ठेवून तुम्हाला असा हा कापून घ्यायचा आहे. असा कापून घेतला ना, मग हा कापून घेतल्यानंतर हा कापून घेतला आणि आता आपल्याला काय करायचंय, हे कटिंग करून घ्यायचंय. असं कटिंग करून घ्यायचंय. कटिंग करताना बघा हा कैंचीने काय करायचं, कात्र कट करताना हा असं वर थोडासा वळायचं, म्हणजे असं कैंचीतून असं थोडासा वर खेचायचा, तर काय होणार तो धागे आपले सरळ एका रेषेत सगळे कापले जाणार आहेत बाळांना. आपण असं मध्ये कसंही कापतो आपला तो गोल आकार येणार नाही बाळांना, म्हणून आपण असं थोडा कैंचीमध्ये असा तो धागा आटवून असा वर खेचून कापायचा आहे. आणि हा नंतर इकडे पण ह्या बाजूला पण असंच इथे असा मध कैंचीने मधोमध असा कापून घ्यायचा आहे बाळा. हे बघा आता एखादा असं बघायचं आपल्याला मध्ये मध्ये धागा सुटतो कापण्यामध्ये आपला, तर आपण काय करायचं असं बघून घ्यायचं आणि नंतर याला असं थोडासा पसरून घ्यायचा हे दोन धागे. आणि असं पसरल्यानंतर आपल्याला कळतो की आपला कुठला धागा कापायचा राहिला तो असा कापून घ्यायचा. आता काय करायचं बाळांनो बघा, आता मी काय करणार आहे, ह्याला असं खाली ठेवून कैंचीने असं प्रेस करणार आहे, साफ करणार आहे. म्हणजे काय होणार आपलं की जे धागे आपले मध्ये मध्ये अडकलेले असतात ते व्यवस्थित बाहेर असं पसरणार आणि आपल्याला जास्तीचे कोणते धागे आहेत ते धागे आपल्याला कळणार आहेत बाळांनो. हे असं व्यवस्थित दिसणार आहे बाळांनो. आणि हे आता बघा ह्याच्यात काय करणार आहे मी, हे जास्तीचे धागे आहेत ना हे आता जास्तीचे ते मी तेवढेच कापायचे बाळांनो. काय होणार आहे आपण जास्तीच हे कापायला गेले ना मधले आपले भाग गोल आकार असा आपला येणार नाही, असं जास्तीचे धागे कापून घेते मी, कापून घेते. हे बघा असे जास्तीचे धागे कापून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सुंदर अशी राखी तयार करायची आहे. हे कचरा आपण जो आपला कार्यानुभव मध्ये महत्वाचा आहे, आपला जो कचरा होतो पेपरचा कटिंग केलेला काही पण तो बाजूला व्यवस्थित सरकून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तो
डस्टबिन मध्ये व्यवस्थित टाकायचं आहे असं टाक करून घेतलं आपण. आता मी अजून एकदा करून घेते म्हणजे असं बेंची नाही की काही जास्त एखादा माव धागा मध्ये सुटला असेल तर तुम्ही असं कापून घेते. आता हा सुंदर असा गोल आकार आपला तयार झाला. हा झाला आपला रात्रीचा बेस. आता आपण काय करणार आहोत, वेणी घालून घेणार आहोत. दुसऱ्या लोकांचे तीन भाग घेऊन आता तेच लोकर मी घेतलाय. आता काय करते बघा, हात अंदाजे 40 सेंटीमीटर लांब असा धागा घेतलाय मी. त्याचे तीन भाग घेते, तीन भाग सेम आकाराचे तीन भाग घेतले आणि ते मी इथे जास्तीचा इथला कापून हा आता लोकरचं आपलं काम झालंय तो बाजूला ठेवलाय मी. आणि आता बघा हे तीन धागे घेतल्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला, इथे थोडासा धागा सोडायचा आपल्याला बांधण्यासाठी डिझाईन येण्यासाठी. इथे आपण असा गाठ मारून घ्यायची, थोडासा धागा सोडून. हे बघा बाळांनो गाठ मारून घेतली आहे आणि आता हे इथे थोडासा जॉईंट येतो तो फोल्ड त्यामुळे इथे तो कापून घ्यायचा व्यवस्थित. तीन भाग सुठे वेगवेगळे केलेले आहेत मी असे. आणि आता काय करणार आहे, हा इथे मी सेलो टेपने चिकटवणार आहे. बाळाला तुमच्याजवळ सेलो टेप नसेल तर तुम्ही आपल्या समोर आपल्या आईला किंवा आपल्या ताईला आपल्या सोबत जे बसताय आपल्या सोबत मदत करताय त्यांना थोडस 2 मिनिटं धरायला सांगलं तरी चालेल. वेणी बनवेपर्यंत माझ्या आता मी सेलो टेप इथे असं काय करते, इथे असं चिकटवून घेते म्हणजे ते व्यवस्थित बनेल असं राखी वेणी आपली. हे बघा हे तीन भाग असे वेगवेगळे केले. वेणी घालताना आई कशी घालते बाळांना आपली, मुलींना सर्वांना माहित असेल की आपले हे बघा एक तीन भाग करते आणि एक भाग एकावर असा टाकते आणि दुसरा भाग पुन्हा दुसऱ्या उजव्या हाताच्या डाव्या हाताकडे डाव्या हाताच्या उजव्या हाताकडे अशी आपली आई वेणी घालते ना, तसंच आपण याच्यात घालू शकतो. आणि मी आता बोलले बाळांना तसं की हा ही वेणी घालताना काय करायचं बाळांना, व्यवस्थित थोडस लक्ष देऊन करायचं तर काय होणार की वेणी आपली व्यवस्थित अशी सरळ एका रांगेत त्या गोपन त्याची बसेल. आपण जर मागे पुढे बघत बसलं असं पटापट करायला गेलो तर काय होणार आहे याच, ती व्यवस्थित येणार नाही, मध्येच सुटणार, मध्येच लूज होणार म्हणजे लूज होणार आणि मग ते आकार आपल्याला छान दिसणार नाही. त्याचा आपल्याला सुंदर अशी राखी बनवायची. आपण स्वतः तयार केली ना मग आपण छान मन लावून केलं ना ती राखी खूप छान होणार आहे. आपण मन लावून कोणतंही काम केलं ना ती व्यवस्थित होणार आहे असं असं गुंतून घ्यायचंय बाळाने वेणी. फक्त गुंतवणी लक्ष द्यायचं आहे, काळजी घ्यायची आहे बाळांनो की ते आपल्याला व्यवस्थित असं घाई करायची नाहीये. घाई केल्यानंतर मी बोलेन तुम्हाला की काय होणार, आपली ती वेणी छान नाही येणार म्हणून घाई घाई नाही करायचं. हात तेवढाच स्पीडने जसे पहिल्यांदा आपण कशी सुरू केली त्या स्पीडने आपण ती राखी ते वेणी बनवायला घ्यायची आहे. नाहीतर फटाफट करते पहिला हळू करायची नंतर फटाफट ते काय होतं मध्येच गच होणार मध्येच लूज होणार मग ते वेणी आपल्याला छान दिसणार नाही त्याची. हे बघा माझे अर्धी बनून झाली, अर्ध्याच्या वर झाली आहे वेणी. आता थोडीशी राहिली आहे असं बनवून घ्यायचं आहे. थोडी राहिली आता हे बनवून असं छानशी बघा किती छान असा व्यवस्थित येते बघा वेणी अशी आपल्याला ती गुंफण दिसते त्याची वेणीची अशी ती छान बनवते डिझाइन दिसते. ती एक डिझाईन आहे बाळा म्हणून ती छान दिसायला पाहिजे आपल्याला म्हणून हळूवार आणि व्यवस्थित करायला पाहिजे आहे तरच ती छान बनेल आपली. गडबड कोणत्याही गोष्टीची गडबड नाही करायची, हळूवारपणे करायचं आपल्याला. आपल्याला याच्यात शिकायचं असतं ना बाळांनो. हे बघा माझी झाली आता बनून पूर्ण वेणी व्यवस्थित. आता मी काय करणार आहे बघा किती छान नाजूक दिसते एकदम वेणी आपली बनून घेतली. आता मला इथे मी काय करणार, जसं मी सुरुवातीला गाठ मारून घेतली ना तसं शेवटी पण गाठ मारून घ्यायची. असं इथे पण गाठ मारताना बघा मी एका बोटावर असं गुंडाळून त्या होल मधून असा हा उरलेला धागा असा होल मधून काढून घेणार आहे. आणि इथे मी असा जिथे माझी वेणी संपलेली आहे तिथे मी गाठ मारून घेणार आहे. आणि आता जास्त उरलेला धागा मी थोडासा कापून घेणार आहे आणि आपल्याला एवढा धागा पाहिजे त्याच्या बरोबरीनं. आता मी हा सेलो टेप काढून घेणार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला तुमच्याकडे सेलो टेप नसेल तर तुम्ही आपल्या
आईची ताईची मदत घेऊन समोर आपल्याला जी मदत करताय त्यांना धरायला सांगायचं. हे बनवल्यानंतर हे बघा, हे असं याचा मध्य काढायचं, हे दोन्ही बाजूने मध्य काढून घ्यायचं आहे, असं मध्य काढून इथे असं. आणि आपलं आता हे सुरुवातीला आपण ही राखी बनवली आहे, तर मी दोन धागे सोडायला सांगितले ना, हे सोडलेल्या धाग्यांच्या मध्य हे मध्यभाग याचा मध्यभाग इथे ठेवून घ्यायचा आहे इथे, आणि इथे राखी बांधून घ्यायचे. हे आपण इथे ते वेणी अशी बांधून घ्यायची, दोन गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पक्क्या गाठी बनतील आपल्या. हा, आणि हा उरलेला धागा कापून घ्यायचा आहे. समजलं ना बाळांनो? हे बघा, आता बघा, आणि हा मग थोडासा असा मध्ये कोणता एखादा धागा समोर मध्ये येतो तो असा कापून घ्यायचा. हे झाला आपला राखीचा बेस छान. आता आपल्याला याच्यावर सुंदर असं डेकोरेशन करायचं. तुमच्याकडे जे साहित्य आहे ते तुम्ही वापरू शकता. आपल्याला असं काही वाटलं तर आपण याला एकदा असं पसरून घ्यायचं, म्हणजे आपल्याला वाटलं एखाद्या धागामध्ये सुटला असेल छान गोल आकाराला की नाही. बघा आता हे माझं व्यवस्थित आलं आहे, त्याच्यामुळे मी डेकोरेशन करायला घेते. आणि आपलं जमलं नसेल तर आपण जो जास्तीचा धागा आला ना तो कापून घ्यायचा. आणि आता मी ठेवते. आता बघा, आता माझं काहीच कात्रीचं काम झालेलं आहे, तो मी तीन बाजूला ठेवते. आता मला लागणार आहेत मणी लागणार आहेत, ते मणी घेते. आणि नंतर फेविकॉल. आता त्या फेविकॉल आणि मणी ने आता मला इथे मध्यभागी मी छान सुंदर असा डायमंड लावणार आहे डेकोरेशनसाठी. हे रिंग लावणार आहे. रिंगला आधी फेविकॉल लावून घ्यायचा इथे, आणि इथे पण मध्यभागी थोडासा फेविकॉल टाकून घ्यायचा बघा गम. आणि यावर इथे असं चिटकवून घ्यायचंय. हे झालं आपलं मधला रिंग, मधली रिंग, मधलं डेकोरेशन. आता याच्या भोवताल आपल्याला दुसरी मोती लावून घ्यायची. थोडा जास्तीचा लावते कारण ते निघते आपलं, तर आपण थोडासा जास्त फेविकॉल लावून लावला तरी चालेल, कारण हा डायमंड निघतोय ना म्हणून. जास्तही नाही वापरायचा, मीडियम घ्यायचा थोडासा. आता तसं दाबलं ना थोडा वेळ लागतो चिटकवायला, लगेच नाही चिटकत. आपण पुढचं डेकोरेशन करेपर्यंत हे चिटकून जाईल आपलं. मग आता काय करणार आहे मी बाजूला असे छान असे मोती लावणार आहे. मी आता बघा फेविकॉल मी जास्त नाही लावत, असं थोडं थोडं लावते. तीन डायमंड लावायसाठी तीन थेंब टाकले गमचे, आणि ह्या असे इथे मोती लावून घेते. हे बघा, हे तीन मोती लावून झालं बाळांनो. आता मी पुढे हे डेकोरेशन करायला घेते. पुन्हा थोडा लावायचा फेविकॉल, सर्वात एकदम लावून घ्यायचं, पूर्णापासून असं गोल नाही टाकून घ्यायचं. काय होणार तो सुकणार आणि खराब होणार, लोकर आपली खराब होणार, ओलन धागा. म्हणून थोडं थोडं लावायचं आणि थोडं थोडं काम करायचं. आता हे झालं आपलं थोडस, एवढं मी जेवढा फेविकॉल टाकला तेवढं लावून झालं. आता मी पुढे पण असंच फेविकॉल लावणार आहे थोडासा, आणि इथे असं मी लावून घेणार आहे बाळांना. बघा, हे लावून झालं. आता एकच राहिले माझा, इथे दोन बसतील इथे. आणि हे डेकोरेशन करताना तुमच्याकडे जे आहे तो कसा लावायचा, कुठे कोणता मोती लावले, हे तुमच्या कल्पकतेने तुमच्या विचाराने तुम्ही करू शकता. की बाईंनी असं दाखवलं मी असं करणार, असंच करायचं असं नसतं. तुम्ही तुमच्या मनाने अजून छान डेकोरेशन करू शकता, माझ्यापेक्षा सुंदर तुम्ही डेकोरेशन करू शकता बाळांनी. हे बघा, हे माझं पूर्ण असं लावून झालंय. आता मध्ये असं पूर्ण रिंग रिकामा दिसतंय, त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, मी असा दुसरा मोती लावणार आहे बाळा याच्यामध्ये छान असा. हे बघा बाळा, झाली आपली सुंदर अशी राखी आहे ना, सुंदर अशी वेणी गुंपून घेतली मी, अशी राखी झाली आहे. हा, आणि अशी बघा ही आपली राखी झालेली आहे छान अशी. थोडं सुकायला वेळ लागतो, आणि दोन मिनिटं असं ठेवायचं, एक पाच मिनिटं ठेवल्यानंतर आपले पूर्ण डायमंड हा मधला मोती सर्व असं व्यवस्थित चिटकून जाईल. आणि हा असं बाजूला ठेवलाय. बघा, मी ह्या मी वेगवेगळ्या रंगाचे पण बनवलेले आहे. या लोकरीचा हा पण बनवला आहे, आणि लाल रंगाची. बघा, पांढऱ्या रंगावर मी काय केलं, निळे निळे डायमंड लावलेले आहेत निळ्या रंगाचे. तर हे छान दिसते. आणि हा पिवळ्या रंगाचा, आणि ह्या लाल रंगावर मी पांढरे लावलेले आहेत.
म्हणजे असं छान आपल्याला डिझाईन आपल्या मनाने आपल्या कोणत्या लोकरीवर कोणतं दिसेल छान ते आपण करू शकतो बाळा. आता ही आपली लोकरीपासून ही राखी झालेली आहे बाळा. आता मी 5 मिनिटात अजून एक तुम्हाला राखी दाखवते. त्यासाठी मी पांढरा लोकर आता हिला थोडा ह्या आपल्याला बाजूला सरकून घेते मी आणि एक पांढऱ्या लोकरची ऊन आहे. दोन मिनिटात होईल बाळा ना. बघा आपण ह्या ही राखी कशी घेणार आहोत की आपल्याला सुई धाग्याचा उपयोग होणार नाही आणि पटकन होणार आहे. तर ही अशी मी थोडीशी या अंतराची राखी धागा कापून घेतलेला आहे आणि मी इथे काय करणार आहोत इथे थोडासा फेविकॉल लावून घेणार आहे. म्हणजे त्या याच्यातून आपली काय होणार आहे राखी मणी काय होणार आहे व्यवस्थित जाणार आहे. म्हणून स्टार्टिंगला आपण अशी फेविकॉल लावून याला टोक करून घेणार आहोत आणि नंतर काय करणार आहोत इथे आपण इथे गाठ मारून घेणार आहोत. अशी थोडस अंतर सोडून इथे गाठ मारून घेतली मी आणि नंतर काय करायचं आपल्याला इथे लाल रंगाचं वेगवेगळे रंग मोती घातलाय मी इथे. फेविकॉल थोडासा व्यवस्थित लावून घ्यायचं याचं हे करायचं बाळांना. नंतर काय करायचं याच्यात लाल रंगाचा मोती होऊन घेतलाय मी आणि नंतर काय करायचं इथे पुन्हा आपल्याला इथे अजून एक गाठ मारायची. बघा याच्यात काय या राखीमध्ये काय वेगळं की एक गाठ आणि एक मोती. तर हे गाठ मारताना व्यवस्थित घ्यायचं आहे की गाठ आपली अशी व्यवस्थित आली पाहिजे. आणि नंतर काय घेणार आहे मी पिवळ्या रंगाचा मोती घेतलाय पुन्हा तो गाठ मारून घ्यायची आहे. अशी गाठ व्यवस्थित मारून याच्यात फक्त आपल्या बघा आपण सुईचा आणि धाग्याचा याचा उपयोग केला नाहीये. आपण फक्त मणी ओवून घेतोय. ओवून घेतल्यामुळे आपल्याला सुईचा उपयोग पडला नाही. आपल्याला भीती असेल ना सुई लागेल कातर लागेल. तर बघा ही व्यवस्थित अशी न सुई धागा उपयोग करता आपण त्या लोकरीपासूनच अजून एक राखी तयार करतोय बाळांना. बघा अशी ओवून घ्यायची गाठ मणी ओवून घेतल्यानंतर एक गाठ एक मोठी एक गाठ एक मोठी ही अशी सुंदर अशी डिझाईन तयार होते बाळांना. आणि ही निळ्या रंगाची घेतल्या आपण तीन असे चार मोती रंगाचे मोती घेतले आणि ही अशी गाठ मारून घेतली. आता आपण काय करणार आहोत बाळानो इथे पांढरा मणी घेऊन घेणार आहोत. पांढरा मणी मध्यभागी हे बघा पांढरा मणी घेऊन घेतला मी तिथे नंतर पुन्हा गाठ मारायची. म्हणजे एक मोती झाला एक गाठ मारला तर काय होणार आहे आपलं ते मोती सरकणार नाही आणि एक डिझाईन पण भेटणार आहे आपलं. हे झालं मणी. आता याच्या बाजूला बघा कोणता रंग आहे पांढऱ्याच्या बाजूला आधी निळा रंग घेतला म्हणून आपण समोर आता काय करायचे ह्यातून निळा रंग घेऊन घ्यायचा आहे आणि यात अशी ओवून घ्यायची. झालं पुन्हा अशी गाठ मारताना बघा लक्ष ठेवायचंय की अशी बोटाला गुंडाळून त्याच्यामधून अशी समोरचा दोरा असा काढून घ्यायचा. नंतर कोणता येतोय आपला हिरव्या रंगाचा मोती येतो. असं बघा असं ओढून घ्यायचं असं छान असं. नंतर येतोय आपला काय पिवळ्या रंगाचा. हे लक्ष मोती अशी व्यवस्थित लक्षात ठेवले ना कोणत्या रंगाचा कोणता मोती येतोय तर तो व्यवस्थित येणार आहे बाळांना. आता राहिला आपला शेवटचा मोती राहिला हिरव्या रंगाचा राहिला लाल रंगाचा राहिला तो आपण बनवून घेणार आहे. बस अशी अशी गाठ मारून आपलं काय होणार आहे हा
गाठ मारताना थोडंसं लक्षात ठेवायचं बाळानो की तो असा व्यवस्थित दिसला पाहिजे. हे बघा, ही झाली अशी आपली सुंदर अशी राखी तयार, मणी मोतीची. छान दिसते ना बाळानो, अशी आपण न सुई धागा वापरता आपली मणी मोतीची. आणि आपण पहिल्यांदा शिकलेली ही लोकरीची राखी पण आपली झालेली आहे अशी छान. चला तर बाळानो, सर्वांना ही राखी समजली असेल कशी बनवायची. सर्वांना सर्वांनी पाहिली, प्रॅक्टिसची पाहिलं, व्हिडिओ पण पाहिले. तर आता आपण माझ्यासोबत कोण कोण बनवलं मला दाखवू शकेल का? कोणी कोण बनवलं राखी? समजले ना बाळानो सर्वांना राखी माझी मणी मोतीची बिना सुई धाग्याची आणि लोकर पासून बनवलेली दोन राख्या मी शिकवलेल्या आहेत. यावेळेस तुम्ही काय करायचं, अशा छान दोन राख्या बनवून आपल्या बनवून आपल्या भावाला बांधायची. माझ्यासोबत कोण कोण बनवलं तर दाखवा बाळांनो, हँड रेज करा म्हणजे मला कळेल की कोण कोण बनवले. आता मी बघते. हर्षा खानविलकरचा दाखव बाळा, तुझी राखी बनवली का तू? यस मॅडम. दाखव बाळा तुझी राखी कशी बनवली. बनवली ना माझ्यासोबत राखी तुम्ही? हो. दाखव बाळा दाखव. अरे वा, छान बनवली रे बाळा तुने, मस्त बनवली. छान त्याच कटिंग पण व्यवस्थित केले, गोल आकाराची छान अशी छान राखी आली बाळा तुझी. छान बनवली. दुसरी. माझे नाव श्रावण पुरुषोत्तम आहे. मी आता तिसरी शिकतो. माझ्या शाळेचे नाव महिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा. मी आज राखी बनवली आहे. अच्छा दाखव बाळा. हा छान बनवली बाळा तुने, मस्त बनवली. छान आहे. त्याचा अजून कोण बनवली बाळा? दाखव राखी तुझी. ऍड्रेस बनवली. एकच चालेल, कोणती बना. मी दुसरी बाळा तुम्हाला असं दाखवले म्हणजे आपल्याला एक रेखच राखी बनवायची. आज पुन्हा आपल्याला तुम्हाला एक नवीन आयडिया, एक आयडिया म्हणून दिलेला आहे मी की तुम्ही नंतर मणी मोतीची अशी बनवू शकता. तुमच्याकडे उपलब्ध आपला जुना हार असतो ना, तर त्या हार पासून आपण दुसरी बनवू शकतो आपण राखी. आणि आपल्याला त्याला सुई नाही लागणार, धागा नाही लागणार, कंचीचा जास्त उपयोग नाही. तर आपल्याला भीती नाही वाटणार ना, आपल्या आई बाबांना भीती वाटते कंची लागेल तुम्ही व्यवस्थित वापरणार की नाही म्हणून. म्हणून आता एक बनवून चालेल. हा दीपक बाळा दाखव तुझी राखी. दीपक सनास. माझे नाव साई दीपक सनास. मी आता तिसरी कमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव अभुदय एज्युकेशन सोसायटीची मराठीची प्राथमिक शाळा. मी आज मणी आणि धाग्यापासून राखी बनवली आहे. हा छान बनवली बाळा, मस्त. बघा लाल रंगामध्ये तुम्ही असं पांढरा एक मोती टाकून असं किती छान उठून दिसते बघ तुझी राखी. म्हणजे आपण जो कलर उलनचा कलर घेतला ना, त्याच्या अपोजिट कलर घेतला ना, डायमंड मणी मोती, ते आपली राखी एकदम सुंदर आहे. तुझी किती छान दिसते, छान दिसते बाळा तुझी राखी. छान कटिंग पण छान केले. ओके मस्त बाळा, छान वाटतंय ते बघ. बरं किती छान झाली. अशी छान बनवायची बाळा, छान राखी हवं. हा सर्वांनी आपल्या स्वतः हातानं बनवायची राखी. अजून कोण बनवलं बाळा? अजून कोण बनवलं? एक मिनिट मी नाव घेते. रेज हँड करा तुम्ही सर्वांनी, मला कळेल. तेजल प्रभा. तेजल प्रभा कोण आहे? तेजल कोण आहे? राखव दाखव बाळा तुझी राखी. तेजल माझ्या शाळेचे नाव बजाज रोड. मी आज तुमच्यासाठी राखी बनवली आहे. अरे वा छान, तू तर भरपूर बनवल्या बाळ्या. मस्त गुलाबी रंगाची, वेगवेगळ्या रंगाची छान बनवल्या तू. मस्त मस्त बनवल्या, भरपूर राख्या बनवल्या. ओके थँक, छान बनवल्या बाळा. आता बघूया अजून कोण कोण बनवलं. आता तेजल तर झाले. शरवी बाळा, शरवी बाळा तुझी दाखव राखी.
माझे नाव शौर्य पंकज पस्ते. मी इयत्ता दुसरी क मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी प्राथमिक शाळा. मी आज राखी बनवलेली आहे. दाखव बाळा. अरे वा सुंदर, बघ किती छान दिसते. हिरवा रंग आणि त्यात पांढरे मोती, खूप छान वाटत बाळा. थँक्यू मॅडम. मस्त बनवली बाळा तुम्ही. आता बघूया अजून झाला. कुंजल, कुंजल बाळा, कुंजल पवार. माझे नाव कुंजल योगेश पवार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडते पडते वाडी कुडा. इयत्ता तिसरी. आज मी छान बाळा, बघ किती छान झाले. लाल रंगाचे, लाल मुलांची बनवली तू. लाल रंगाची खूप सुंदर दिसते बाळा राखी. आणि बाळांनो तुम्ही राखी दाखवताना तेव्हा जेव्हा बोलता ना मी, तर तेव्हा तुम्ही राखी धरूनच असं समोर बोलायचं. तर काय होईल, तुम्ही बोलताना ऐकायला पण येईल आणि मला राखी पण दिसेल तुमची. आणि मी छान बघून तुम्हाला छान सांगेल छान बनवली म्हणून. राखी समोर धरायची बाळांना हा दाखवताना. आता अजून बघूया कोण कोण बनवली. रुची पाटील झालं. अथर्व, अथर्व बाळा, अथर्व बाळा तुझी राखी दाखव. सर्वांनी खूप छान बनवल्या बाळा तुम्ही. कम एवढ्या याच्यात आणि छान मस्त कलर पण सुंदर घेतलेत तुम्ही. असं की नाही राखीचा बेस वेगळा आणि तो मॅचिंग नाही झाला तुमचा. जो ऊन आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही असं छान छान बनवले. अथर्व बाळा दाखव तुझी राखी. हॅलो टीचर. अथर्व बाळा दाखव. त्याचा प्रॉब्लेम आहे तर दुसरं बघूया. अथर्व बाळा दाखवते तू राखी. दुसरं कोण बघूया. हा दाखव. दाखवतो बाळा. चला आपण तोपर्यंत दुसरं बघूया. दुसऱ्यांची अजून कोण कोण बनवली. हा काय झालं बाळा. एक मिनिट दुसरा अजून कोण आहे. कुणाल. अथर्व बाळा आवाज येत नाही का माझा. तुम पोहोचत नाहीये का. बरं दुसरं दाखव. दुसरं अजून घेते. आरोही, आरोही बाळा, आरोही बाळा तुझी दाखव. हो टीचर. नमस्कार, माझे नाव आरोही तिसरीत शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. माझ्या बाईंचे नाव विद्याला. मी मला राखी बनवलेली दाखवणार आहे. ओके बाळा छान बनवली तू राखी. मस्त बनवले. हातात घेऊन दाखव ना बाळा. असं तो कुठला असं हातात धर म्हणजे मला असं तू पण दिसेल आणि ती राखी पण दिसेल बाळा व्यवस्थित. हा बाळा असं असं छान बनवली बाळा तू. मस्त बनवली. छान दिसते. मस्त बोल. अजून कोण आहे बघूया आपण. हा तो भरपूर दोन तीन बनवल्या का बाळाने. मस्त बनवल्या तिने राख्या. मस्त बनवल्या. आता अजून बघूया अजून कोण बनवलं. कुंज हरवी झाली. रुची पाटील. येस टीचर. माझे नाव श्री हनुमंत पाटील. मी सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा येथे शिकत आहे. मी आज राखी बनवलेली आहे. ओके छान बनवली बाळा. मस्त छान दिसते. छान बनवली बाळा तुम्ही राखी. सर्वांनी अशा छान छान मस्त बनवल्यात राख्या. छान कलर कॉम्बिनेशन छान घेतले बाळानं तुम्ही. आता अजून कोणाचा हात वर आहे बघूया.
तुलसी पाटील झाली, आस्था आस्था कोणी, आस्था बाळा दाखव, वेदांगी बाळा, वेदांगी वेदांगी बाळा, वेदांगी बाळा आवाज येतोय का बाळा माझा? वेदांगी बाळा हाँ ताई, हाँ वेदांगी बाळा कोण आहे? राखी दाखव बेटा, अरे वा अच्छा, अनय अनय बाळा तुझी राखी दाखव, अनय अनय बाळा तुझी राखी दाखव, तुझे प्रथम तुझे नाव वगैरे सांग राखी पकडून, म्यूट हाँ स्वतःला अनम्यूट करून, हाँ तर नाव सांग बाळा, नाव अनय देवेंद्र वडकर, मी आज राखी बनवली आहे, हाँ छान बाळा छान मस्त बनवले, दोन राख्या तुझ्या गुलाबी रंगाची आणि पांढऱ्या रंगाची छान बनवले बाळा तुने, मस्त डेकोरेशन पण त्याच्यावर खूप छान केले, आता बघूया अजून कोण बनवले, अंकिता 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 बाळा, अंकिता बाळा हो टीचर, हा राखी दाखव बाळा तुझी बनवलेली, अर्धी राहिली असते तरी चालेल, जशी बनवली तेवढी जेवढी बनवली तेवढी दाखव मला, अने बाळा एक मिनिट माझे नाव अंकिता किशोर पौक, मी आता तिथून शिकत आहे, माझ्या शाळेचे नाव आय डी पटेल स्कूल गोळेगाव वेस्ट, मी आज राखी बनवली आहे, दाखव बाळा तुझी राखी, हा अरे वा छान बनवली बाळा तुने, मस्त बनवली छान बनवली छान मस्त सर्वांनी छान बनवली बाळा, आता आराध्य अजून कोण बनवली, आराध्य बेटा राखी बनवली दाखव, दुर्वा 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 बेटा बाळा, दुर्वा बाळा तुझी राखी दाखव, दुर्वा बाळा राखी दाखव, नाव सांग बाळा तुझं, छान बनवले, नाव सांग बेटा तुझं, माझे नाव दुर्वा प्रदीप घाणेकर, मी बालमोहन विद्या मंदिर या शाळेत शिकते, हा बाळा छान मस्त, बघ तू किती छान रंग घेतला पांढरा त्याच्यावर लाल मोती पांढऱ्या गुलाबी रंगाच्या मोती, आणि तू दुसरी पण राखी बनवली बाळा, खूप छान छान मस्त बनवली, दोन्ही राख्या बनवल्या तू छान बाळा, मस्त गुड व्हेरी गुड छान बनवल्या, अजून कोण कोण बनवली बाळा बघूया, अजून कोणाचे आहे बाळानो, हा चल आता आता एक जण शेवटचं दाखवा राखी कोण बनवलं छान अशी राखी, एकदा दाखवा आणि आता आपण नंतर स्वाध्याय घेऊया, आपल्याला काय करायचंय घरचा अभ्यास काय आहे ते बघूया, अवनी बाळा दाखव तुझी राखी, अवनी बाळा यस टीचर, माझे नाव आहे अवनी सोनाली जयदशी, माझ्या शाळेचं नाव आहे आय एस एज्युकेशन, आज मी तुम्हाला राखी दाखवणार आहे, छान बनवली मॅडम मस्त बनवली छान, सर्वांनी खूप छान राख्या बनवल्या आहेत, मस्त रंग पण छान घेतले आहे त्याच्यावर, डेकोरेशन पण सुंदर घेतले आहे, छान बनवली, आपल्या खूप जणांनी दोन दोन पण राख्या बनवल्या आहे, दोन्ही राख्या बनवलेल्या आहे, आता आपण काय करणार आहोत, आपण सोम बाळा तू पण छान, तुझी पण राखी खूप छान दिसते बाळा, मस्त आहे छान दिसते, डेकोरेशन डायमंड वगैरे मस्त लावले, भरून लावलेत एकदम भरपूर लावले, खूप छान दिसते बाळा तुझी राखी पण छान, सर्वांनी छान छान बनवले आहे, चला आता आपण काय करायचं आपल्याला,
घरचा अभ्यास बघूया की आपल्याला काय करायचं आहे. स्वतःच्या कल्पकतेने राखी तयार करायची म्हणजे तुम्हाला तुमच्या विचार आता मी शिकवली तुम्हाला पण तुम्ही याच्यात अजून छान नवीन राखी डिझाईन टाकून डिझाईन बनवून तुम्ही राखी बनवू शकता. फक्त लक्षात घ्यायची काळजी घ्यायची की आपण सुई धागा सुई वापरताना कातर वापरताना आपल्या आई बाबांना जवळ आपल्यापेक्षा मोठे जे आहे त्यांना जवळ बसून त्यांच्या समोर करायची कारण लागण्याची शक्यता असते म्हणून म्हणून मी असं तुम्हाला दुसरी राखी छान सांगले की न सुई वापरता धागा वापरता कैची वापरता पण ती मणिमती पासून बनवू शकता. फक्त लक्षात ठेवा आणि तुमच्या आवडीने तुमच्या आवडीचे रंग घ्या मणिमोती घ्या आणि तुमच्या कल्पकतेने अशी राखी तयार करून आपल्याला तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवायची आहे बाळांनो आणि लवकरात लवकर राखी बनवून आपल्या ग्रुपवर पाठवा. थँक्यू बाळांनो आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायचं आहे सर्वांनी आणि हा आणि आपल्या पाहुण्यांना आपल्या मित्र वगैरे जे कोणी आले नसतील आज क्लासमध्ये त्यांना सांगायचंय आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे आणि आपला मी आज जो तुम्हाला अभ्यास सांगलेला आहे ना बाळांनो तो तुम्ही लवकर बनवून आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. तर आवडली ना बाळा तुम्हाला सर्वांना राखी मजा आली ना बनवताना की आपण आता तुम्हाला बघा किती आनंद होतोय की मी बनवली राखी आणि मी तुम्हाला एक वेगळ्याच मी बनवली आणि आता यावेळेस मी माझ्या भावाला माझ्या हाताने बनवलेली राखी बांधणार आहे. भावांना पण खूप छान मजा वाटली की मी स्वतः राखी बनवली तर तुम्हाला छान शिकायला भेटलं. Thank you.